मित्रांनो, आज सचिन तेंडुलकर या खेळाडू पाहणार आहोत। प्रत्येक व्यक्तीत कोणता ना कोणता गुण व असतो। आपल्या मधील सुप्त गुण ओळखून नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती आपल्या मिळालेल्या कीर्तीने संपूर्ण देशात प्रसिद्ध असताना त्यापैकी सचिन तेंडुलकर या क्रिकेट खेळाडूंच्या जीवनात प्रवास या पाठवदारे मुलांच्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे। प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टी छंद असतो। व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने कोणता संगीत आवडाने कोणते पुस्तक वाचायला आवडते, कोणाला खेळ आवडा खेळायला आवडते, कोणाला कविता लिहायला आवडते, आपल्या जीवनातील आवडता छंद निवडला तो म्हणजे क्रिकेट। सचिन तेंडुलकर मराठी कुटुंबात, सचिनचा जन्म 14 एप्रिल 1973 रोजी मुंबई येथे झाला। सचिनच्या कुटुंबाचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावाखाली त्यांचे नाव सचिन असे ठेवण्यात आलेले आहे। लहानपणापासून त्यांना क्रिकेटची आवड होती। त्यानंतर 1988 साली हॅरिस शिल्डगेरमध्ये 664 धावांनी अजरस्त्र भागीदारी केली। त्यानंतर 2002 मध्ये लेखा सचिन सर डॉन मिडन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला। 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। अशा पद्धतीने कितीतरी त्यांनी पुरस्कार मिळवून घेतले। मित्रांनो, 2012 मध्ये शतकाचे दशकही झळकावले। त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल भारत सरकारने सचिनला खास दारकी प्रदान केलेली आहे। सचिन आपल्याच नामक मुंबईच्या स्वयंसेवक संस्थेमार्फत दरवर्षी 200 गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो। प्रसारमाध्यमे सचिन विषयी जाणण्यास उत्सुक असली तरी आपल्या या कामगिरीविषयी सचिनला गोपनीयता बाळगणे आवडते। अशा या सचिन लाडक्या सचिनला भारतरत्न या स्पर्धेत सन्मानित विभूषण केले गेलेले आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, थोडक्यात आपण सचिनविषयी माहिती पाहिलेली आहे। सचिन तेंडुलकर खेळाडू, तर व्यवस्थितरित्या हा पाठ वाचन करायचा आहे। त्या खाली दिलेले प्रश्नाचे उत्तर लिहून घ्यायचे आहे। धन्यवाद। सचिन तेंडुलकर।